नमस्कार, मी डॉक्टर किरण बागुल, कन्सल्टंट कॅन्सर सर्जन, कोल्हापूर कॅन्सर सेंटर. आज आपण स्त्रियांमध्ये होणारा ओव्हरियन कॅन्सर, ज्याला अंडाशयाचा कॅन्सर म्हणतात, याच्या लक्षणांविषयी आणि त्याच्या स्टेजेसविषयी माहिती घेणार आहोत. तर हा ओव्हरी कॅन्सर हा स्त्रियांमध्ये अगदी अर्ली स्टेज पासून, म्हणजे स्टेज 1 पासून स्टेज 4 पर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात निदान होतो. बऱ्याच स्त्रियांना काहीही लक्षणं सुरुवातीला नसतात, त्यामुळे हा आजार बऱ्याच वेळेला ॲडव्हान्स स्टेजमध्ये, ज्यावेळी आजार पसरलेला वगैरे असतो, अशा स्टेजमध्येच निदान होतं. त्यातल्या त्यात काही स्त्रियांना पोटाचे लक्षणं होतात, जसं की पोटात पोटाचा घेर वाढणे, अपचन होणे, पोटात गॅस होणे, किंवा पोट वाढल्यानंतर त्याच्यामुळे आजूबाजूच्या अवयवांवर प्रेशर आल्यामुळे मग काही वेळेला संडासचे प्रॉब्लेम होतात, संडासला होत नाही, किंवा सवयी बदलतात. लघवीचा काही स्त्रियांना त्रास होतो, लघवी होत नाही, किंवा थांबून थांबून होणे, किंवा काही वेळेला लघवी बंद होणे, अशा लक्षणं जाणवतात. काही स्त्रियांना वाढलेल्या आजाराची लक्षणं असतात, ती म्हणजे पोट खूप फुगणे, पोटात पाणी होणे, किंवा भूक न लागणे, अशक्तपणा होणे, थकवा येणे, लवकर थकवा येणे, काही खावंसं न वाटणे, अशा जनरलाइज सिम्पटम्स असतात. अशा ह्या वाढलेल्या स्टेजमधल्या आजाराचीही लक्षणं असतात. काही स्त्रियांना अर्ली स्टेजमध्येही निदान होतं, पण बऱ्याच वेळेला एखाद्या दुसऱ्या कारणासाठी पोटाची सोनोग्राफी केली किंवा सीटी स्कॅन केला, तर काही वेळेला अंडाशयामध्ये छोटीशी गाठ दिसणे किंवा पाण्याची गाठ वगैरे असणे आणि त्याचं पुढे तपासणी केल्यानंतर तो कॅन्सर आहे असं निदान होणे, अशा स्वरूपात देखील बऱ्याच स्त्रियांना निदान होतं. काही स्त्रियांना पोटात दुखण्याचा तक्रार असते. बऱ्याच वेळेला हे अंडाशयाच्या ज्या गाठी असतात त्यांना छोटासा खाली स्टॉक असतो आणि तो त्या अंडाशय त्या स्टॉकवर ते ट्विस्ट झाल्याने काही स्त्रियांना अचानक पोटात खूप दुखणे वगैरे या गोष्टी होऊ शकतात. आजार जर वाढलेला असेल, काही वेळेला हा चौथ्या स्टेजमध्ये आजार कॅन्सर गेलेला असेल, तर त्यामुळे छातीत पाणी होणे किंवा फुफ्फुसात आजार पसरणे, अशा वेळी दम लागणे किंवा खोकला येणे किंवा चालताना बसावसं वाटणे, खूप दम लागणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. काही स्त्रियांना हा आजार आतड्यावर प्रेशर आणतो, त्यामुळे काही वेळेला आतड्याची हालचाल मंदावणे किंवा पोटात दुखायला लागणे, उलट्या होणे, अशा गोष्टी होऊ शकतात. तर ही झाली लक्षणं. ह्या लक्षणांवरून बऱ्याच वेळेला जी पहिली तपासणी केली जाते ती म्हणजे सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी. तर अशा सोनोग्राफीमध्ये हेच बघतो की अंडाशयाची गाठ आहे का, एका अंडाशयाला आहे की दोन्ही अंडाशयाला आहे, पोटात पाणी झालेलं आहे का, पोटात वेगवेगळ्या ठिकाणी गाठी पसरलेल्या आहेत का, त्याच्यावरनं आपल्याला स्टेज ठरवता येते. दुसरी टेस्ट असते ती सीटी स्कॅन. सीटी स्कॅनमध्ये आपल्याला आजाराचं किती वाढलेलं आहे, किती पसरलेलं आहे, कुठल्या इतर अवयवांना तो दाबतो आहे का, पोटात पाणी आहे का, आजार कुठे कुठे पसरलेला आहे ह्याचं निदान करता येतं. आणि कॅन्सरची ही जी टेस्ट असते, ट्युमर मार्कर नावाची, CA125, ही जी ब्लड टेस्ट असते, त्या रक्ताच्या टेस्टमधनं आपल्याला निदान करता येतं की हा ओव्हरीचाच कॅन्सर आहे की कसा. आणि जर वाढलेल्या स्टेजमध्ये जर निदान झालं तर मग छातीचा एक्सरे, छातीचा सीटी स्कॅन किंवा ह्या गोष्टी करता येतात. वाढलेल्या स्टेजमध्ये आपण ज्यावेळी खात्री करायची असते त्यावेळी पोटातलं पाणी काढून त्याच्या टेस्ट करता येते, किंवा पोटात जर गाठ असेल तर त्या गाठीचा तुकडा काढून त्याची तपासणी करून ह्याचं निदान करता येतं. तर ह्या सोनोग्राफी, सीटी स्कॅन, ब्लड टेस्ट CA125 आणि पाण्याची किंवा ट्युमरची बायोप्सी, ह्या 3-4 टेस्ट करून आपल्याला ओव्हरीच्या कॅन्सरचं निदान करता येतं, ते कुठल्या स्टेजमध्ये आहे ते ठरवता येतं आणि त्यानुसार उपचार सुरू करता येतात. तुम्हाला याविषयी काही शंका असेल, काही कॉमेंट असेल, तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, त्याच्याविषयी आम्ही उत्तर देऊ. धन्यवाद.